हाँ ओके चला, काल आपण मित्रांनो काय पाहिलं होतं, ठीक आहे, काय पाहिलं होतं आपण काल, कंपनी अकाउंट्स, ठीक आहे. कंपनी अकाउंट्समध्ये आपण काय पाहिलं होतं, काय शेअर्सच्या एंट्र्या, ठीक आहे. ॲप्लिकेशन केल्यावर काय एंट्री येते, अलॉटमेंटची काय एंट्री येते, फर्स्ट कॉलची काय एंट्री येते आणि फायनल कॉलची काय एंट्री होती, ठीक आहे. पण बघा मित्रांनो, काल आपण ज्या एंट्र्या पाहिल्या त्यामध्ये बेसिकली काय झालं होतं, ठीक आहे, कंपनीने शेअर विकायला काढले, पैसे पोच झाले. कंपनीनं अलॉटमेंटचे पैसे मागवले, सगळे पैसे पोच झाले. कंपनीनं फर्स्ट कॉलचे पैसे मागवले, सगळे पैसे पोच झाले. कंपनीनं फायनल कॉलचे पैसे मागवले, सगळे पैसे पोच झाले. बरोबर, ह्यामध्ये कुणाकडनं काही पैसे यायचे राहिले असं काय झालं का, नाही. सगळ्या एंट्र्या सिम्पल होत्या, ठीक आहे. आज आपण मुख्यत्वे काय पाहणार आहोत, आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे, शेअर प्रीमियम म्हणजे काय, कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय आणि कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय, ठीक आहे. तर ह्या गोष्टी शिकवण्याच्या अगोदर, ठीक आहे, ह्या गोष्टींवरती प्रश्न येतात का किंवा कसे येतात हे आपण आज पाहू. बघा काय दिले, प्रश्न बघा आधी, ठीक आहे. एक्स वाय झेड लिमिटेड, काय दिला प्रश्न, एक्स वाय झेड लिमिटेड हॅविंग ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ 4000 शेअर्स ऑफ रुपीज 20 इच, हे आहे त्यांचं ऑथोराइज्ड कॅपिटल. ऑथोराइज्ड कॅपिटल किती आहे, 4000 शेअर्स आहेत आणि एक शेअर किती रुपयाचा आहे, 20 रुपयाचा. मग 4000 × 20 किती येतात, किती येतात, 80,000. बरोबर, किती येतात, 80,000. 80,000 रुपये हे काय आहे, ऑथोराइज्ड कॅपिटल आहे. आणि याच्यापैकी बघा काय केलं, इश्यूड 3000 शेअर्स ऑफ रुपीज 24 इच. बरोबर का, आता बघा त्यांचं जे कॅपिटल आहे, कंपनीचा जो शेअर आहे त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, ॲक्च्युली फेस व्हॅल्यू म्हणजे MRP किती आहे, 20 रुपये आहे. पण कंपनीनं मार्केटमध्ये विकताना किती रुपयाला विकायला काढलाय, 24 रुपयाला विकायला काढलाय. बरोबर का, तुम्हाला काल मी बोललो होतो ज्यावेळेस MRP पेक्षा किंवा फेस व्हॅल्यूपेक्षा जेवढे एक्स्ट्रा पैसे लावले जातील त्या एक्स्ट्रा पैशाला आपण काय म्हणतो, शेअर प्रीमियम. म्हणजे इथं कंपनीची फेस व्हॅल्यू किती आहे, कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे शेअरची, 20 रुपये, आणि मार्केटमध्ये विकायला कितीला काढलाय, ठीक आहे, सेलिंग प्राईस किंवा इश्यू प्राईस, त्यालाच काय म्हणतात, सेलिंग प्राईस किंवा इश्यू प्राईस किती आहे, 24. ह्या 24 मधून जर फेस व्हॅल्यू आपण मायनस केली तर 4 रुपये माझा काय राहतो, शेअर प्रीमियम. समजतंय का, याला काय म्हणतात, शेअर प्रीमियम. मग ह्या शेअर प्रीमियमवरती काही परत एंट्री असतात. बरोबर का, की हे शेअर प्रीमियमचे पैसे कुठे जाणार, कुठे कुठे वापरले जाणार, ह्याच्याविषयी काय कंडिशन असतात, त्या आज आपला प्रथम पाहिजेत, ठीक आहे. शेअर प्रीमियमवरती क्वेश्चन आला, ओके चला आता पुढे काय दिले बघा, द ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 4000 शेअर्स. बघा मी काय म्हणतोय, हे ऑथोराइज्ड ह्याच्यावर काय घेणं देणं आपला, कंपनीनं शेअर किती विकाय काढले होते, 3000 शेअर्स विकाय काढले होते. पण कंपनीचा गुडविल चांगला असल्यामुळं, कंपनीवर लोकांचा विश्वास असल्यामुळं अर्ज करताना भरपूर लोकांनी केले. बरोबर का, किती लोकांनी अर्ज केले, किती लोकांनी म्हणजे किती शेअरसाठी अर्ज आले, 4000 शेअरसाठी अर्ज आले. आता एक नियम आहे कंपनीचा, जेवढे शेअर विकायला काढल्यात तेवढेच कंपनी विकू शकते. बरोबर का, विकायला किती काढल्यात, 3000, तर कंपनी फक्त 3000 शेअर्सचे पैसे गोळा करू शकते. बरोबर का, पण बघा आता विकायला किती काढल्यात, हां विकायला किती काढल्यात, 3000 शेअर्स. अर्ज म्हणजे ॲप्लिकेशन किती आले, इश्यू कितीचा आहे, 3000 शेअर्सचा. पण ॲप्लिकेशन कितीसाठी आले, किती आले, 4000 शेअर्ससाठी आले. बरोबर का, मग आता कंपनीकडे दोन ऑप्शन असतात, कंपनीकडे दोन ऑप्शन असतात, काय, एक्स्ट्रा किती आहेत, 1000 शेअर्स आहेत. एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती आहेत, 1000 शेअर आहेत. तर कंपनीकडे दोन ऑप्शन असतात, ह्या 1000 शेअर्स आहेत का, हे 1000 शेअर्स आहेत का, ठीक आहे, ह्या 1000 शेअर्सचे पैसे पूर्णपणे काय करणे, रिफंड महागारी देऊन टाकणे. बरोबर का, ठीक आहे, किंवा काय करणे,
ते पैसे जे आहेत ते काय करतात, ते प्रपोर्शनेट वापरतात. प्रपोर्शनेट म्हणजे काय, समजा याचा अर्थ काय समजून घ्या. पहिल्यांदा बघा मी काय म्हणलं, मी ॲप्लिकेशन केलं 1000 शेअरसाठी. किती केलं, मी ॲप्लिकेशन केलं 1000 आणि माझ्या अजून 3 मित्रांनी ॲप्लिकेशन केलं 1000 शेअरसाठी. बरोबर का, अजून 3 मित्रांनी आणि मी एक, एकूण ॲप्लिकेशन किती आले, 4000. बरोबर का, पण कंपनीनं विकायला किती काढल्यात, फक्त 3. ॲप्लिकेशन किती आले, 4000 शेअरसाठी. बरोबर का, आता कंपनीकडे ऑप्शन आहे काय, की ठावरे सर तुम्ही हो बाजूला. बरोबर का, म्हणजे तुमचे पैसे सगळे माघारी करणे. बरोबर का, आता ते किती राहिले, फक्त 3000 शेअरवाले, त्यांना अलॉटमेंट देऊन टाकणे, हा एक ऑप्शन असतो. बरोबर का, पण बघा जर कंपनीनं माझं सगळे ॲप्लिकेशन रिजेक्ट केले, म्हणजे मला शेअर दिलेच नाहीत, आणि फ्युचरमध्ये कंपनीनं अजून काय केले, कंपनीचे शेअर विकायला काढले, त्यावेळेस मी मनातल्या मनात काय म्हणणार, हां मागच्या वेळेस अर्ज केलं होतं असं काहीतरी बोलल, आणि त्यांनी मला दिले नाहीत, मी नसतो अर्ज करत, काय घेणं देणं नाही आपल्याला, म्हणजे मी काय होईल, नाराज होईल. बरोबर का, कंपनीला काय फरक पडणार नाही, पण तरी पण ठीक आहे. मग कंपनी काय म्हणते, आपण कुठल्याच कस्टमरला नाराज करायचं नाही. मग आपण काय करू माहिती आहे का, डायरेक्टली ह्यानं 1000 ॲप्लिकेशन केल्यात, ह्यानं पण 1000 ॲप्लिकेशन केल्यात, ह्याने पण 1000 ॲप्लिकेशन केलं आहे, आणि मी पण 1000 ॲप्लिकेशन केलं आहे. तर 1000 शेअर देण्याऐवजी कंपनी काय करते, प्रत्येकाला 750 शेअर. कळते का, म्हणजे कंपनीचा क्रायटेरिया पण फुलफिल झाला, कस्टमर पण खुश राहिले. बरोबर का, आणि पैसे पण सगळे व्यवस्थित आले. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतात, प्रपोर्शनेट अलॉटमेंट. काय म्हणतात, प्रपोर्शनेट अलॉटमेंट. ज्यांना लिहून घ्यायचं असेल प्रपोर्शनेट अलॉटमेंट म्हणजे नेमकं काय, त्यांनी लिहून घ्या. बघा कंपनीकडे काय ऑप्शन असतो, हे जे एक्स्ट्रा शेअर आहेत, एक्स्ट्रा ॲप्लिकेशन, बरोबर का, एक्स्ट्रा ॲप्लिकेशन, एकतर काय रिफंडेड, बरोबर का, फुल्ली सगळे पैसे माघारी देऊन टाकायचे. आणि दुसरा ऑप्शन काय असतो, आपण घेतलेल्या एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे, आता असे भरपूर लोक ॲप्लिकेशन करणारे भरपूर लोक असतात, पण सध्या आपण काय म्हणलं की फक्त चार लोकांनी केलं, तर आपला किती लोकांनी केलं हे नाही बघायचं, काय बघायचं आहे, किती नंबर ऑफ शेअरसाठी ॲप्लिकेशन आले. आता बघा मी काय म्हणतोय, इथं उमेशने किती केलं ते, 1000 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं, तर ठीक आहे. दुसरं आहे मयुरीने किती केलं ते, 1000 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं ते, ठीक आहे. तिसरं आहे गणेश, त्यानं किती केलं ते, 1000 शेअरसाठी केलं ते ॲप्लिकेशन. समजतंय का, हां. आणि दुसरं आहे श्यामराव, हां, त्यांनी पण किती केलं ते, 1000 शेअरसाठी ॲप्लिकेशन केलं ते. बरोबर ना, तुम्हाला काय म्हणलं, कंपनी काय करू शकते, एकतर ह्या तिघापैकी एकाचे पूर्ण पैसे माघारी ॲप्लिकेशनचे, त्याला शेअर द्यायचे नाहीत. बरोबर का, किंवा दुसरा ऑप्शन काय असतो, प्रपोर्शनेट, म्हणजे केलं तर 1000 पण द्यायचे किती, फक्त 750, ह्यांना पण किती देणार, 750, ह्यांना पण किती देणार, 750, ह्यांना पण किती देणार, 750. बघा जर ह्या सगळ्याला 750 दिले, तर ह्या सगळ्याची टोटल बरोबर किती येते, 3000 शेअर्स. बरोबर का, म्हणजे कंपनीचा क्रायटेरिया पण फुलफिल झाला. बरोबर का, आणि सगळे कस्टमर पण खुश राहिले, सगळ्यांना शेअर्स पण मिळाले, थोडे कमी मिळाले पण मिळाले. समजते का, तर ह्याला काय म्हणतात, प्रपोर्शनेट अलॉटमेंट. ह्याला काय म्हणतात, प्रपोर्शनेट अलॉटमेंट. समजतंय ना सर, हे असं कधी करावं लागतं, ज्यावेळेस कंपनीनं शेअर्स विकाय काढल्यात कमी, 3000 शेअर्स विकाय काढल्यात, पण ॲप्लिकेशन किती आले, जास्त आले, त्यावेळेस हा क्रायटेरिया येतो. ठीक आहे, त्याचं आपलं परत बघावं लागतं. आणि ह्याच्या काय असतात, एंट्रीज पण असतात. बरोबर का सर, एंट्रीज काय असतात, एंट्रीज बघा काय म्हणतोय मी. आता जेव्हा ह्या उमेशनं, मयुरीनं, गणेशनं, श्यामरावनं ॲप्लिकेशन केलं असेल, त्यावेळेस समजा ॲप्लिकेशनमध्ये 10 रुपये असेल, कंपनीने काय सांगितलं असेल, ॲप्लिकेशन करताना 10000 रुपयानं गोळा करायच्यात, तर उमेशनं पैसे पेड करताना 1000 × 10 रुपये असे 10000 रुपये पेड केले असतील. किती रुपये पेड केले असतील, 10000 रुपये पेड केले असतील. बरोबर का, पण उमेशला कंपनीनं 1000 शेअर्स दिलेत का,
नाही ना दिले कंपनीना शेअर देताना किती दिले फक्त 750 शेअर्स दिल्यात किती दिल्यात 750 शेअर्स बरोबर ना मग नियमानं पैसे किती पेड करा किती गेले पाहिजे होते किती गेले पाहिजे होते 7500 रुपये किती झाले पाहिजे 7500 पण बघा इथं कंडिशन काय असते आधी आपण अर्ज करतो अर्ज केले 1000 शेअरसाठी अर्ज केले 10 रुपये प्रमाणे कंपनीपाशी 10000 पोचले पण आपण विकाय काढल्यापेक्षा कंपनीनं विकायला काढलेल्या शेअर्सपेक्षा जास्त अर्ज आलेत हे कंपनीला कधी कळतं शेवट बरोबर का कंपनीला कळलं की एक्स्ट्रा अर्ज आलेत मग कंपनीनं काय ठरवलं प्रत्येकाला थोडे कमी शेअर द्यायचे बरोबर ना मग आता कंपनी ठरवलं 750 अलॉट केले आता कंपनी काय म्हणते माहितीये का आपण 750 शेअर दिल्यात ह्याचा अर्थ 250 शेअर प्रमाणे बघा इथं फरक किती आहे 250 शेअरचे 250 शेअर शेअर्सचे 250 शेअर्सचे 10 रुपये प्रमाणे 2500 रुपये कशा आल्यात एक्स्ट्रा आल्यात बरोबर का ऍप्लिकेशनच्या वेळेस किती पाडले 2500 रुपये एक्स्ट्रा आले आता एक पर्याय असतो एकतर हे 2500 रुपये डायरेक्ट कंपनी काय करणार माघारी करून टाकल काय करून टाकल ज्या त्या कस्टमरला माघारी करून टाकल ज्या त्या शेअरहोल्डरला माघारी करून टाकल बरोबर का पण एक लक्षात घ्या आधी माघारी करायचे आणि परत अलॉटमेंटला पैसे मागवायचे असं करण्यापेक्षा नेक्स्ट अलॉटमेंटला अजून 10 रुपये मागवले किंवा नेक्स्ट अलॉटमेंटला फक्त किती मागवले यांनी समजा 5 रुपये मागवले किंवा 10 रुपये मागवले नेक्स्ट अलॉटमेंटला पण किती मागवले 10 रुपये मागवले ह्यांनी समजतंय का कितीतरी मागवले 10 रुपये मागवले समजतंय का किंवा 2500 रुपये मागवले काय बोलते बघा मी नेक्स्ट अलॉटमेंटला किती मागवले 2500 रुपये मागवले अलॉटमेंटला प्रत्येकानं किती मागवले 2500 रुपये मागवले काय अडचण नाही बरोबर का किती मागवले 2500 रुपये तर मग कंपनी काय म्हणू शकते हे जे एक्स्ट्रा पैसे आहेत हे आत्ता माघारी करून परत माघारी मागवण्यापेक्षा काय करू आपण अलॉटमेंटच्या पैशामध्ये ॲडजस्ट करून टाकू काय करू अलॉटमेंटच्या पैशामध्ये ॲडजस्ट करून टाकू हा एक पर्याय असतो समजतंय का आता समजतंय का प्रपोर्शनेट अलॉटमेंटमध्ये मध्ये पण किती एंट्र्यास करावं लागतील ठीक आहे ही गोष्ट समजली ठीक आहे आता या एंट्र्या परत बघू आपण जवाय तवा ठीक आहे तुम्हाला फक्त सांगायला लागलो आहे की बाबा ह्या गोष्टी आधी समजून घेणं किती महत्त्वाच्या असतात आणि नंतर एंट्रीज करायच्या ठीक आहे एंट्र्या परत बघू ओके सर राहिलं काय आता राहिलं काय बघा ते जाऊ द्या पैसे कसे मागवाना आता काय केलं बघा ह्यांनी द डायरेक्टर्स रिफंडेड द ॲप्लिकेशन मनी ऑन 400 शेअर्स अँड ॲडजस्टेड दॅट ऑन 600 शेअर्स टुवर्ड्स द अलॉटमेंट आता हे आपण परत बघू ठीक आहे सर ही कंडिशन काय एक्स्ट्रा ॲप्लिकेशन किती आलते बाळांनो 1000 ॲप्लिकेशन एक्स्ट्रा आलते आता कंपनी काय करू शकते एकतर सगळेच माघारी करू शकते सगळेच रिजेक्ट करू शकते किंवा ह्यातले थोडेफार रिजेक्ट करायचे आणि थोडेफार प्रपोर्शनेट वाटायचे कळलं का म्हणजे 3 ऑप्शन झाले एकतर पूर्ण काय करा रिजेक्ट करा नंतर काय करा सगळेच काय करा सगळ्यांनाच काय करा प्रपोर्शनेट कमी करा तिसरा ऑप्शन ह्यातले थोडेफार रिजेक्ट करा थोडेफार रिजेक्ट करा आणि थोडेफार काय करा प्रपोर्शनेट करा हा तिसरा पर्याय ठीक आहे त्याच्याविषयीची ॲडजस्टमेंट आहे पुढं ऑल द अमाऊंट वेअर रिसिव्ड एक्सेप्ट द फॉलोविंग आता काय झालं ज्या टायमिंगला सगळ्या कंडिशन झाल्या त्या टायमिंगला काय केलं बघा आता कंपनीनं अलॉटमेंटचे पैसे मागवले असतील फर्स्ट कॉलचे पैसे मागवले असतील फायनल कॉलचे पैसे मागवले असतील ह्यांनी काय म्हणलं सगळ्यांचे पैसे आले एक्सेप्ट द फॉलोविंग एक्सेप्ट म्हणजे काय हे खालील कंडिशन वळगळता म्हणजे मिस्टर ए ह्याने काही शेअर्स घेतले होते आणि मिस्टर बी ह्याने पण काही शेअर्स घेतले होते तर सगळे पैसे आले पण या खालील दोन व्यक्तींकडनं हे जे पैसे यायचे राहिलेत बरोबर का म्हणजे काय बघा मिस्टर ए होल्डिंग 100 शेअर्स मिस्टर ए कडे किती शेअर होते 100 शेअर होते मिस्टर ए न डीड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणजे मिस्टर ए न ठीक आहे ॲप्लिकेशनचे पैसे दिलते अलॉटमेंटचे दिलते पण ज्या वेळेस फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलची वेळ आली त्यावेळेस त्यानं पैसे पेड केले नाहीत ठीक आहे मिस्टर बी होल्डिंग 200 शेअर्स मिस्टर बीने किती शेअर्स होल्ड केलते 200 शेअर होल्ड केलते डीड नॉट पे फायनल कॉल
मिस्टर बी न फक्त काय केलाय फायनल कॉल पेड केला नाही फक्त फायनल कॉल म्हणजे मिस्टर बी न हे तीन पेड केले पण फायनल कॉल पेड केला नाही समजते का सर ह्याचा अर्थ काय असतो बघा एकूण पैसे किती येणार होते नेमाने 3000 शेअर प्रमाणे पैसे येणार समजा पैसे किती येणार होते 3000 शेअर्सचे म्हणजे फर्स्ट कॉल जर पैसे मागवले आपण फर्स्ट कॉलला जर पैसे मागवायचे म्हणलं तर 3000 × 5 ह्याच्याप्रमाणे 3000 × 5 ह्याच्याप्रमाणे किती येणार आहेत 15000 रुपये यायला पाहिजे होते बरोबर का पण मिस्टर एकड किती शेअर होते 100 शेअर होते बरोबर का मिस्टर एकड किती 100 होते किती शेअर होते 100 शेअर मिस्टर ए न 100 शेअर्सचे पहिल्या कॉलचे पैसे दिले का नाही दिले मग मिस्टर एकन फर्स्ट कॉलचे पैसे किती येणे होते 500 रुपये येणे होते बरोबर का किती येणे होते 500 रुपये येणे होते पण त्यानं पैसे दिलेत का नाही दिले बरोबर ना म्हणजे कंपनीकडे जाताना 3000 प्रमाण पैसे गेले असतील का फक्त 2900 शेअरचे पैसे मिळाले असतील 2900 शेअर्सचेच पैसे मिळाले असतील त्याची वे एंट्री असते कळलं काय म्हणजे कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये कंपनीच्या बँक अकाउंट डेबिट होताना बँकेत पैसे जाताना फक्त 2900 शेअर्सचेच पैसे जातील समजतंय का म्हणजे फक्त किती जातील 14500 रुपये जातील आणि हे 500 रुपये आपण काय दाखवणार कॉल्स इन एरियर म्हणजे पैसे येणे असं दाखवणार आपण 500 रुपये येणे आणि आले असं दाखवणार समजतंय का ठीक आहे सेम टू सेम मिस्टर बी न जेव्हा फायनल कॉल पेड केला म्हणजे फायनल कॉलचे पैसे मागवले अजून कशा पैसे मागवले फायनल कॉलचे पैसे मागवले तर त्यावेळेस पण काय म्हणते बघा मिस्टर बी न काय केले फायनल कॉलचे पैसे मागवले बघा आता मिस्टर ए न फायनल पण पेड केलेला नाही आणि मिस्टर बी न पण फायनल कॉल पेड केला नाही मिस्टर एकन किती पैसे आले असते 100 शेअर आणि फायनल कॉल किती रुपयाचा आहे 4 रुपयाचा म्हणजे 400 रुपये नाही आले आणि मिस्टर बी न किती शेअर होल्ड केल्यात 200 शेअर त्यानं पण फायनल कॉल पेड केला नाही त्याचे किती झाले 800 रुपये समजतंय का म्हणजे अशा प्रकारे फायनल कॉलचे किती पैसे येणार नाहीत 1200 रुपये येणार नाहीत बाकीचे सगळे येतील म्हणजे 200 शेअर प्लस 100 ह्या 300 शेअरचे पैसे येणार नाहीत बरोबर ना एकूण किती विकले होते 3000 शेअर विकले होते 3000 शेअरचे काय होते फायनल कॉलचे पैसे होते पण त्यातले 300 शेअरचे आले का नाही मग किती येणार 2700 शेअर्सचे फक्त 4 रुपयांना पैसे येतील समजतंय का असे पैसे येतील ह्याच्या एंट्र्या ह्याचं कॅल्क्युलेशन आपण जे हा क्वेश्चन सेम टू सेम घ्यायचा आपल्याला ठीक आहे हाच क्वेश्चन सोडवताना ह्याची एक ना एक ॲडजस्टमेंट एक ना एक वर्किंग नोट्स टाकाटाक समजून सांगितलं जाईल ठीक आहे आणि ते पण स्टेप बाय स्टेप पण काय मुलं काय म्हणतात सर काय गरज आहे कॉल्स इन एरियर्सची सर काय गरज आहे कॉल्स इन ॲडव्हान्सची बरोबर का पेपरला काय आमचे असले प्रश्न येत नाहीत आत्ता नाही येऊ दे पण तुमचं बी कॉम झालं ॲक्च्युली पाहिलं गेलं ना हा क्वेश्चन इयत्ता 12वीचा आहे काय सर हो हा क्वेश्चन कितवीचा आहे इयत्ता 12वीचा क्वेश्चन आहे ज्या मुलांनी माझ्याकडे 11वी आणि 12वीचे क्लास केलेत त्यांना जाऊन विचारा ठीक आहे त्यांना जाऊन विचारा ठीक आहे हा 12वीचा क्वेश्चन आहे ॲक्च्युली ठीक आहे ज्यांनी माझ्याकडे 12वीचे अकाउंट्स केले ना त्यांना 100% येत आहे ठीक आहे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाही दुसरीकडे केलं असेल त्यांनी शिकवलं असेल तर 100% येणार ठीक आहे समजा आता एखादं मुलं काय म्हणाल सर मी कामला असे प्रश्न येत नाहीत उद्या समजा तुम्ही DTL करायला गेला काय डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ किंवा CA करायला गेला ठीक आहे तर CAच्या IPCC म्हणजे इंटरमिजिएटमध्ये पण हे टॉपिक आहेत आणि CAवरती असेच प्रश्न विचारले जातात सोपं असतंय पण आपल्याला अवघड वाटतं समजतंय का हां म्हणून आत्ताच असे क्वेश्चन घ्यायला लागलोय स्टाकाटक ठीक आहे आता हे झालं माझं कॉल्स इन एरियर्सचं हे काय झालं कॉल्स इन एरियर्सचं समजतंय का हां सर कॉल्स इन ॲडव्हान्स राहिलं तर कॉल्स इन ॲडव्हान्सचा प्रश्न आपण परत पुन्हा बघू काय बोललो मी कॉल्स इन ॲडव्हान्सचा प्रश्न क्वेश्चन काय बघू आपण सेपरेट पाहू समजतंय का म्हणजे ह्यात बघा आपण काय काय बघितलं ठीक आहे विकायला काढलेल्या शेअर्सपेक्षा जर जास्त ॲप्लिकेशन आले जास्त अर्ज आले तर त्याच्या ट्रीटमेंट काय काय होणार हे आपण पाहिलं काय काय ट्रीटमेंट होणार एकतर जेवढे एक्स्ट्रा आल्यात सगळेच रिजेक्ट करायचे आणि रिफंड करायचे बरोबर का
किंवा जेवढे आल्यात तेवढे सगळे ऍक्सेप्ट करायचे पण प्रपोर्शनेट वाटायचं, किंवा जेवढे एक्स्ट्रा आल्यात त्यातले थोडेफार रिजेक्टर रिफंड करायचे आणि थोड्याफारचं काय करायचं प्रपोर्शनेट वाटायचं. हे तीन पर्याय असतात, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, त्याच्यानंतर आपण शिकलो काय ॲडव्हान्स, बरोबर का. त्यात आपण काय शिकलो ॲडव्हान्स म्हणजे कॉल्स इन एरियर्स, म्हणजे समजा एखाद्या कस्टमरकडनं अलॉटमेंटचे पैसे नाही आले तर काय करायचं, एखाद्या कस्टमरकडनं जर फर्स्ट कॉलचे पैसे नाही आले तर एंट्री काय येणार, एखाद्या कस्टमरकडनं फायनल कॉलचे पण पैसे आले तर काय करायचं. आणि हे जर समजलं तर पुढं फॉर फ्युचर समजल, कारण समजा मिस्टर ए आणि मिस्टर बीनं शेवटपर्यंत पैसे नाहीच दिले, सामान्य रिकॉल केलं, नोटीस पाठवली नाही दिले, दुसरी नोटीस पाठवली नाही दिले, तिसरी नोटीस पाठवली नाही दिले, कंपनी डायरेक्टली काय करते त्यांचे शेअर जप्त करते आणि दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकते. म्हणजे पहिल्यांदा काय करणार फॉर फ्युचर जप्त करणार आणि पद हे जप्त केलेले शेअर्स काय करणार दुसऱ्या कस्टमरला विकून टाकणार. समजतंय का. त्यात पण परत ऑप्शन असतात, एकतर आहे अशा किमतीत विकायचं किंवा जेवढे कमी पडल्यात तेवढे डिस्काउंटमध्ये विकून टाकायचं, कळते का. आणि सर आता मग मिस्टर ए आणि मिस्टर बी न हे जे पहिले पैसे पेड केल्यात त्याचा काय माघारी मिळत नाहीत, ते पैसे कंपनीचेच, कळलं का, माघारी मिळत नाहीत ते पैसे कंपनीचेच. समजतंय का, त्याला मालकीतनं बाहेर काढलं जातं. समजतंय का. आता सांगतो काय करायचं, ठीक आहे. सुरुवातीला ज्यावेळेस आपण क्वेश्चन बोर्ड होता त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, क्वेश्चन लिहून काढायचा, नाहीतर तुमच्या पुस्तकात का हे कॉर्पोरेट अकाउंटिंग, ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 33 वरती, पेज नंबर 33 वरती, ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. दिसतंय का, पेज नंबर 33 वरती हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन लिहून काढायचा. सगळे क्वेश्चन तुमच्या पुस्तकामधील आहेत, मी बाहेरचा कुठलाही प्रश्न घेतलेला नाही, ठीक आहे. तो क्वेश्चन लिहून काढायचा, ठीक आहे, तो क्वेश्चन लिहून काढायचा, ठीक आहे. आपण सगळे एक 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 लाईननं लिहून घेऊ द्या, ठीक आहे. ह्याच्या आपण एंट्रीज पाहू, ठीक आहे. धन्यवाद.